सांगतात दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून सांगतात नका जाऊ तया गावा नाम सारता का शिवा नका जाऊ तया गावा नाम सारता का शिवा पंढरीची पावलं काय साधे असतील का महाराज अहो माझी पंढरी निस्त ईश्वर उभारा तरी पुण्य निस्त कळस पा तरी पुण्य निस्ती पाठ पा तरी पुण्य पायरी बघा तरी पुण्य अहो पुण्याची गणना कोण करी जाईन गे मायेत या पंढरपुरा हरिपट नीट मनीत जा तुमचं कसं झालं माहितीये का सर्व सुकृताचे फळ मिला हि न क्षमा मी देईन क्षमा नाही क्षमा नाही क्षम देवाला क्षमा द्यायला आपण कोण आहे आणि देवानं काय चूक केली नाही आपल्याला जन्माला घातलं हीच चूक झाली देवाची क्षम क्षेम क्षम क्षेम म्हणजे आलिंगन मी देवाला आलिंगन दिलं देवानं मला सगळं फळ दिलं फळ दिलं कळलं फळ दिलं कळलं पण फळ काय दिलं आपल्या संसाठी सेवेसाठी नाही संसाठी संसाठी म्हणजे देवाने मला देव स्वरूपी केलं ताकद माझ्या पिठाला साडेसोळा वर्षाची कानापत्रा वेश्याची पोरगी आहे पण हरीचं नाव घेते आज गा बऱ्याच जागा आहे उगच आहे का आपल्या संसाठी करून ठेवला आहे विनंती माझ्या मायबाप तुम्हाला जरा यावर परमार्थाकडे अवघड परिस्थिती आहे काही नाही पण पाच गोष्टी माझ्या कीर्तनातल्या नक्की घ्या माय बापाला कधी विसरू नका धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका या पाच गोष्टी केल्या जेव्हा इथे बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करा ते प्रामाणिक आहेत बाकी अख्खं व्यसन मुक्त गाव आहे का होय सरपंच अख्खं गाव व्यसन मुक्त आहे का तरुण मंडळी तुम्ही तरी विचार करा रे जरा हा अरे 32 इंच छाती 140 ते 160 किलो वजन 7.5 ते 7 फूट उंची होती माझ्या मावळ्याची अरे शत्रू फक्त मावळ्याकडे बघून अर्धेगार व्हायचे फक्त ते आर्यमडीन विमल माणिकचंद खात नव्हते बिचारे शाकाहारी होते रे आमचे 31 डिसेंबरची पार्टी गटर या मोश्या श्रावणाच्या आदल्या दिवशी धन कोण हाणला असून खरवाला पार्टी केली ना आमोशाची ए दादा जेन जेन या आमोशाला बोकड खाल्लं ना गॅरंटी माझी अजून 4 वर्ष बायको भेटणार नाही ते म्हणताल माझं झालं तुझी नीट नांदणार नाही ते म्हणताल आमोशाचं बायकोचा काय संबंध
अरे तिच्यावर आमोशा उलटतीन दुसरं काय घेतो तू हा तुम्ही जे बोकड खात ना दादा ते बोकड अशी जात आहे जिनं जन्माला घातलं ते आईवर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं शेतकरी आहे तुम्ही बोकड जन्माला आल्यावर 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकतं विचार करा जे आईवर वाईट नजर टाकतं असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील आणि मग मला सांगा शाकार करायचा आता टाळ्या सुद्धा त्यांनीच वाजवल्या जे खात नाही बाकीचे म्हणजे आम्हीच वाजवायचो ना आम्हीच खायचं असं असतो अरे कडू इथून पुढं खाणार नाही म्हणून तरी वाजया धर्म नाही आपला तुम्ही म्हणताल काय चांगला आहार करायचा युक्त आहार इंद्रियाशी आपल्या इंद्रियाच सगळं चालणं आपल्या आहारावर असतं आणि आपला आहार परमात्मा पचवतो खाल्लेली चपाती कोण पचवतो याला गीतेत वर्णन आहे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देह माश्रित प्राणापान जठरामध्ये जी अग्नी वास करते तो माझा विठ्ठल आहे मग विठ्ठल काहीही पचवेल का म्हणून शाकाहार करा मालकरी वगैरे पुढची गोष्ट आहे शाकाहारी तरी व्हा व्यसन तरी सोडा अरे 8वीचा पोरगा माझ्यासमोर मावा सोळीत होता हि लेकर परंतु ताडबस अरे काही दिवसांना अशी अवस्था होईल या पोरांची इंग्लिश शिक्षण होईल फक्त मराठी शिक्षण राहणार नाही इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बोआ ह्याला महाराज म्हणते हा असा असतो फेटा बांधलेला कंबर बांधलेला नामशेष प्राणी असो डायनोसोर असेल महाराज काय संस्कृती काय कळती लेकरांना मला सांगा त्यांना बरं तू कोरोय माहित नाही आजकालच्या पिढीला लाज वाटते महाराज कधी कधी हा फॅशनेबल झाला सुशिक्षित झाला म्हणजे सुसंस्कृत झाला असं नाही तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते वागलगावकर तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते पिठवी टाका बांगला ताट बसरे पोरांनो माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकताय स्पीक लावली मोठ्याने बोला काय ऐकताय मोठ्यानं काय ऐकताय नशीब कीर्तन तरी मांडलं हा पुढं एक 4-5 महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव अरे जनरल नॉलेज माइंड शार्प बर हे नवीन झालं जर अजून 5-6 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होत सायलेंट मध्ये हिरोचं नाव हिरोईनचं नाव किती गुणाची वागलगावकर आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद आहे एवढे उपास केले तुम्ही काय भेटलं ग ही अशी का जन्माला आल्यात माहितीये का तुम्ही एक देव सोडला श्रावण सोमवार मार्गशीर्ष गुरुवार पौष रविवार देव म्हणला सगळ्याच मिळून हे फळ सर्व सुकृताचे फळ मिळ आहे कुठंच मिळ नाही बोला म्हण मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाच ना जा भक्ती स तू माझ्याकडे माझीच पार्टी टाईट आहे आज मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या फिटलो की फिरू बाळांनो व बुलाती है ज्ञानोबारायणच्या हरिपाठातला 4th क्रमांकाचा अभंग कुठला तुम्हाला आंध्रात नेऊन ठोकाय पाहिजे अरे येडव इतकं वेडव नि करत जाऊ नका रे 8वीचा मावा चोळतो मला लाज वाटते का कावड्या अरे चिडीतला पॅन्टी तरी मावा चोळतो ती मला म्हणलं ए तू कोण म्हणलं मी महाराज ती म्हणला मांडपाट झालं कीर्तन ज्ञान पाजळू आता लोक नाहीत की मोठे बघ समोर तुझा बाप आला त्यानं चोळीले माव्याची मूठ पटकन मागं घेतली म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही म्हणलं ए बापाला घाबरणाऱ्यातली आवलाद आपण नाही म्हणलं मग मागं का घेतली म्हणलं ती त्यातली अर्धी मागतय म्हणून मागं घेतली याचा पोरगा काय संत होणार आहे का दादा अरे तुम्ही चुनाची डबी पाठवायचा पोराला पाठवता आणायला काय
विचार करा रे, तुमच्यामुळे पिढी पुढे चालणार आहे. आणि विनंती आहे, संस्कार असले पाहिजे महाराज. ए आणि तरुण मंडळीला विनंती, कष्ट करायला घाबरू नका. अरे तुमच्या मनगटात ताकद असावी, माझ्या ज्ञानोबारांची कृपा व्हावी. जगातल्या कुणाच्याच बापाची हिंमत नाही तुमची प्रगती रोखायची, फक्त तुमच्या मनगटात ताकद असावी. कष्ट करा, कुठल्याच गोष्टीचा कमीपणा वाटू द्यायचा नाही. कुठल्याच गोष्टीचा काय कमी आपल्याकडं, आणि जे काही कमी असेल त्याचा मोठेपणा करायचा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक मुलगा आहे, परत त्याला उभं केलं, सरांनी एक प्रश्न विचारला, उत्तर देताना कळलं ती पोरग बोबड आहे. लक्ष देऊन ऐका तरुण मंडळी, उत्तर देताना कळलं ते पोरग बोबड आहे. अख्खा वर्ग त्याच्यावर हसला. आपण काही चांगलं करत असू तर लोक हसतात, ह्या जगाचा नियम आहे, लोक हसतातच. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणेन असं नसतंय सरपंच. दोन चार तरी खोट बोलणारच ते ना, गावातच घ्यायचं गावालाच द्यायचं, त्याचं काय लोक येथे लोक. स्वतःचा अनुभव सांगते, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, निस्तं नेबळ आठवत उभं राहिलं, त्याला काय कळवती रे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत तर काय नाही जातील, आपण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय, अरे मरू गो, काही तर करू द्या जर जिंदगी ती होऊन मर द्या. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. गरजने लोकल सांगायची, माय बाप लोकाला गाडी आणलेली भी सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली भी सांगायची नाही. कसं असतंय दादा, आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याची आधी कळत असते, म्हणून आणलेलाच बोवाटा करायचा नसते. अरे आज गाडी घ्यायची मी का नाही घ्यायची, माझा बाप सायकलीवर फिरला, माझी माय आयुष्यभर घरात राबली. अरे माझं कर्तव्य आहे की मी त्यांना चार चाकीत फिरवावं, माझ्या मायबापाला सुखाचे चार दिवस दाखवावं, हे माझं कर्तव्य. मी करणार, मी बंगला मानणारच, मी गाडी घेणारच, पण माझ्या स्वकष्टावर, कुणाच्या लाचारीवर नाही. कष्ट करा, गरज आहे. मग महाराज त्या पोरावर सगळा वर्ग हसला, सरांनी उभा केलं, सर म्हणले वेड्यास करे तू, अरे बोलता येत नाही तुला धड, आणि तू लॉला ऍडमिशन घेतलाय, अरे कशी केस लढणार आहे तू. म्हणला तर तुतलं बोलू नका. कुठलं बोलू, तुतलं नाही तू कुठलं बोलू, अरे येड्या मूर्खा तुला बोलता येत नाही, तुला सर नीट म्हणता येत नाही, तू केस कशी लढणार आहे. ललून दाखील. कुठे ललून दाखील, तू जर एखादी गोष्ट विकू शकला, एखाद्याला केस माझी घ्यायला म्हणवू शकलाय, मास्तर आहे मी, नोकरी सोडून देतो तुझ्या पाया घालून जातो. मास्तरनी 20 रामायणाच्या ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं, उद्याच्या लेक्चरपर्यंत यातले 5 जरी तू विकले ना पट्ट्या, मास्तर आहे ना नोकरी सोडल. सगळ्यांना उत्सुकता होती काय घडणार आहे. लेक्चर भरलं दुसऱ्या दिवशीचं, सरांनी उभा केलं त्याला, करे ग्रंथ विकले, विकले किती विकले रे, म्हणलं थगले विकले. सर म्हणले कस काय ले थोपेल, प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वादवायतो, त्यांनी दलवादा उदलला त्यांना फक्त म्हणायचो, हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण तुम्ही घेता का मी वाचून दाखवू. लोक म्हणले देण होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्टँडर्ड गणी विकावा. स्वतःच्या विकनेसला ज्याला स्वतःची स्ट्रेंथ बनवता आली ना, सक्सेस त्याच्या कायम माथ्यावर नसतं, ह्या विश्वास आहे व्यासपीठाचा. 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, फक्त 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ, याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत माझ्या राजानं हस्तगत केले. हा इतिहास शिवने हरी वर शिवपा जन्मला जन्नत छत्रपती शिवराय.
शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिखा। काम आहे आज जर माझे राजा नसतं ना हा सप्ता करायला परवानगी घ्यावी लागली असती। कशी माहिती का? जहापना जहापना हम थोडा सप्ता करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले, पोकळ बा मुझे ठोके दिले असते सप्ता जाणीव ठेवा। खरंय म्हणा मी पण कुणाकडनं जाणीवतेची अपेक्षा करते। 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्या, आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं, माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बायकोची गुलगुल साडी, बस तुझी दाडी जळू दी पण माझी बिडी पिठू दी। काय नाही रे धर्मदेव, देश विनंती जपा। सुरुवातीपासून हेच सांगत ज्याने जपलं ना आपल्या सणसाठी देव त्याला त्याचा अवतार करतो। परमात्मा राखतो, फक्त परमात्मा राखतो हे मान्य करणारा माणूस पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे।
म्हणून आमची अवस्था त्याच्या संलग्न आहे. म्हणून तो कबराय म्हणले मला माहित आहे इथे जे चाललंय ना. आवडीने भावे तुझी चिंता त्याशी देव राखतो आणि देवाच्याच अष्टधन चालू असलेला नामचिंतनाचा अट्टहास महारुद्र मारुती रायांच्या दारात दीडशे वर्ष नामचिंतनाचा अट्टहास चालू आहे. काय वर्णन करावं महाराज. भक्तापासून देवाची ओळख होते हे भक्ताचं महात्म्य आहे. भक्तांपासून श्री गुरु चरण सरोचर बुद्धिहीन तनु जानिके सुन लो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरव कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण साकर जय कपीस देव लोक पुजारी सामर्थ्य सांगताना हा थाटलेला नामचिंतनाचा अट्टहास आहे. बोलण्याच्या ओघात दोन चरण प्रामुख्याने सोडवली. दोन चरणांचा आधार दिला. दोन बाकी आहेत पण काळजी नसावी. बरंच काही राहिलंय पण पुढच्या वर्षी बी माझं कीर्तन आहे असं म्हणायचं महाराज. ते दोन तेवढ्यासाठी सोडले बाकी नाही. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. गोड गायनाचार्य गुणवंत मंडळी उत्कृष्ट मृदुंग वादक एकदा जोरदार टाळ्या सर्व गुणवंत मंडळीसाठी. पांडुरंग परमात्माने कलेचं सामर्थ्य पेलवण्याची ताकद तुमच्या खांद्यांना दिली. माऊली अशीच तुमची कला वृद्धिंगत करू माऊलींच्या मी प्रार्थना करत आहे. तुम्ही सर्व गुणवंत मंडळी संप्रदायाची तुरा आपल्या खांद्यावर पेलवणारी मंडळी आहात. तुमच्या चरणावर मस्तक आहे. परमात्म्याची कृपा आहे तुमच्यावर की तुम्ही व्यासपीठावर उभे आहात. उत्कृष्ट सर्व गुणवंत मंडळी विनेकरी दादा गोड चोपदार दादा कसं असतंय माझ्यासारखा महाराज असला की ह्यांच्यासारखे चोपदार लागत्या. नाही तर मला वरवाडीत नेत्या लोक महाराज प्रकार. त्याच्यामुळे तुमच्यामुळे शोभा आहे या व्यासपीठाला. तुमच्यामुळे नाद ताल ब्रह्म आहे या व्यासपीठाला. महाराज अगदीच व्यासपीठाची शोभा वाढवणारे तुम्ही. तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. उत्कृष्ट सृष्टी दादांचे मनस्वी आभार. सर्व कॅमेरेवाले दादा तुमचे मनस्वी आभार. माझे वडील ज्यांनी मला घडवलं मोठं केलं त्यांच्या शहा प्रणा. त्यांच्या चरणावर मस्तक. त्यांचे आभार मानावी इतकी माझी लायकीने त्यांच्या ऋणात कायम ऋणी राहावं लागणार आहे. कारण त्यांच्यामुळेच हे व्यासपीठ माझ्याकडे आहे. त्यांच्याच प्रारब्धामुळे त्यांच्याच कष्टामुळे मी इथे उभा आहे. तुम्ही सर्व मायबाप एवढ्या बहुसंख्येने जमलात. तुमच्या चरणावर मस्तक आहे. काही चुकलं असेल तर माफ करा पण आलाय तसं काहीतरी घेऊन जा. चपल्या तरी उचला. तसं नाही देत दादा. कीर्तनातलं काहीतरी येण्यात या सप्त्याला काही मजा नाही महाराज. अगदी गोड वैभव पंचकृषीत नव्हे तालुक्याला हेवा वाटावा एवढा सुंदर सप्ता तुम्ही करताय. तुमच्या सत्याला स्पर्श असा सप्ता. कारण गावाचं वैभव सप्त्यामुळंच असतं. सप्ता म्हणजे सात दिवस आणि अर्धा काल्याचा. गावातली साडेसाती जावी म्हणून केला जातो तो सप्ता. हा कळतं ना तुम्हाला. इथे भगवंतही येऊन नाचतो एवढी ताकद या मंडपात द्यायला सप्ता म्हणायचं.
इतका गोड तुम्ही करता तुमच्या जनावर मस्त काय बोलण्याचं का फार वेळ क्षमस्व काही चुकलं असेल तर माफी सेवेला विराम ज्ञानेश्वर दादा उठायची काही करत जाऊ नका देवानं उठवायची केली तर लय अवघड होईन आपलं बसत जा ज्यांच्यामुळे माझ्याकडे ही सेवा आली अशा आमच्या गोरक्षनाथ महाराज काकडे ज्यांच्यामुळे गावाला वैभव आहे गावातला एखादा मुलगा जर कीर्तनकार आहे गावातला एखादा मुलगा जर वादक आहे गावातला एखादा मुलगा जर गायक आहे तर गावाचं ते कर्तव्य आहे की त्या मुलाला पाठिंबा द्यावा आणि महाराष्ट्राच्या नव्हे जगाच्या पातळीवर त्याचं नाव व्हावं कारण कसं ना महाराज अख्ख्या जगाने कौतुक केलं काही वाटत नाही पण जेव्हा घरातली माणसं कौतुक करतात ना तेव्हा स्वाभिमान वाटतो आणि तुमच्या गावात स्वाभिमान वाटावा असे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत माऊली महाराज काकडे त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम करते मी त्यांच्या